नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। नीटच्या पहिल्या टप्प्यातली परीक्षा आज, विद्यार्थी आणि पालक अद्यापही द्विधा मनस्थितीत। बांधकाम व्यावसायिकांना चाप बसवणाऱ्या रिअल इस्टेट कायद्याची आजपासून होणार अंमलबजावणी। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा शुभारंभ। देशभरातल्या दारिद्र्य रेषेखालील महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर। आणि दुष्काळग्रस्त 10 राज्यांना केंद्रानं आतापर्यंत केली 13,400 कोटी रुपयांची मदत, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सह्याद्री वाहिनीच्या आमच्या असंख्य प्रेक्षकांना सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा। आता वळूया बातम्यांकडे। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आज राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्राला 2019 पर्यंत दुष्काळमुक्त करून पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही अग्रेसर बनवण्याचा राज्य सरकारचा निर्धार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई भाजपाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी काल सुरुवात केली। या संपूर्ण परिसराची गड किल्ल्याप्रमाणे सजावट करून दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। या दिनाचं औचित्य साधून मुंबई भाजपाच्या वतीनं दुष्काळग्रस्तांसाठी 21 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करण्यात आला। या कार्यक्रमाला पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, खासदार पूनम महाजन आदी मान्यवर उपस्थित होते। प्रगतिशील महाराष्ट्र म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य दिनाचा आज 56वा वर्धापन दिन। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या लढ्यात 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं आणि अखेर भाषावार प्रांत रचनेच्या केंद्राच्या धोरणानुसार 1 मे 1960 रोजी मराठी भाषक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। औद्योगिक प्रगतीपासून फळबागांच्या क्रांतीपर्यंत उन्नती करणारा महाराष्ट्र, शिक्षणाच्या गंगेची पातळी उंचवणारा महाराष्ट्र, दूध उत्पादनात अग्रेसर महाराष्ट्र, मेट्रोचं पायाभूत सोयी सुविधांचं जाळं विस्तारू पाहणारा महाराष्ट्र, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम होऊ पाहणारा महाराष्ट्र, राष्ट्रीय पातळीवर अनेक लोकप्रतिनिधींच्या कार्य कर्तृत्वानं उजळून निघणारा महाराष्ट्र, सामाजिक चळवळींच्या सामर्थ्यावर आणि बळावर सामाजिक अभिसरण होत असलेला महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्रच्या बळावर औद्योगिक दृष्ट्या सक्षम होणारा महाराष्ट्र, राष्ट्रीय पुरस्कार मिळवत सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणारा महाराष्ट्र, सेवा हमी कायदा आणणारा महाराष्ट्र, कामगारांच्या प्रश्नांसाठी लढणारा महाराष्ट्र, थोडक्यात काय तर जुन्या समस्यांना छेद देत नव्या आव्हानांचा सामना करत विजयाची मशाल उंचावू पाहणारा हा संयुक्त महाराष्ट्र। आज तो घेरला गेलाय प्रादेशिक असमतोल विकासाच्या समस्येत, सिंचनाच्या प्रश्नात, शेतकऱ्यांच्या समस्येनं, अवकाळी पाऊस गारपीट यांच्या रूपात निसर्गाच्या लहरीपणात, स्त्री भ्रूण हत्या थांबावी म्हणून प्रयत्न करतोय, कुठलंच राष्ट्र हे परिपूर्ण नसतं, तुमच्या आमच्या सक्रिय सहभागातून त्याला सक्षम करायचं असतं, महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा साऱ्याच क्षेत्रात महाराष्ट्राची गुढी उंचावण्यासाठी गरज आहे ती राज्य शासनासह तुम्हा सर्वांच्या सहकार्याची, एकीच्या बळाची। उत्तर प्रदेशातल्या बलिया इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा शुभारंभ होणार आहे। या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत घरगुती सिलेंडर देण्यात येणार आहेत। यामुळे महिलांच्या सशक्तीकरणासह त्यांच्या आरोग्याचीही देखभाल होण्यास मदत होणार आहे। या योजनेअंतर्गत आगामी 3 वर्षात 5 कोटी कुटुंबियांना मोफत घरगुती सिलेंडरची जोडणी पुरवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। यासाठी 8,000 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे। सध्या देशात 16 कोटीहून अधिक सिलेंडरच्या जोडणी आहेत।
चुलीवर जेवण करताना 400 सिगरेटचा धुरा एवढा धूर निघतो आणि त्यामुळे दरवर्षी 5 लाख जणांचे बळी जातात. मात्र पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे महिलांना या त्रासातून आता मुक्तता मिळेल अशी आशा आहे. याशिवाय आजच वाराणसी दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई रिक्षांचं वितरणही करण्यात येणार आहे. या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, ओदिशा अशा एकूण 10 राज्यांना एनडीआरएफ अंतर्गत 13,400 कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात आलं असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी दिली. राज्यांमध्ये पडलेल्या दुष्काळाबाबत केंद्र सरकार लक्ष ठेवून असून त्यावरील दीर्घ उपाययोजनांसाठी राज्य सरकारांसोबत चर्चा चालू असल्याची माहिती त्यांनी राज्यसभेत दिली. कर्नाटकला आणखी एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्याचा प्रत्यक्ष अंमल सुरू झाला आहे. कर्नाटक सीमाभागासाठी याआधी एक टीएमसी पाणी सोडण्यात आलंय. त्या भागातली तीव्र पाणी टंचाई लक्षात घेऊन हे वाढीव पाणी देण्यात येत आहे. कोयना आणि वारणा धरणातून प्रतिसेकंद 4,000 क्युसेक या वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. जलसंपदा विभागाच्या सांगली कार्यालयातून या पाण्याचं नियंत्रण केलं जात आहे. हे पाणी सोडताना कर्नाटकातल्या सिंचन योजनेतून तेवढंच पाणी सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट आणि सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याच्या पूर्व भागाला द्यायचं ठरलंय. मात्र कर्नाटकातून हे पाणी अद्याप सोडण्यात आलेलं नाही. वैद्यक आणि दंतवैद्यक अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट या सामायिक परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशात सुधारणा करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र परीक्षा होऊ दे या आपल्या आदेशावर न्यायालय ठाम राहिल्यानं नीटचा पहिला टप्पा ठरल्याप्रमाणे आजच होईल हे आता निश्चित झालंय. राज्यस्तरीय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीत नीट या परीक्षेची तयारी करणं कठीण जाणार असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान नीट संदर्भात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्राला यावर्षीच्या नीट परीक्षेमधून वगळावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हिताला संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेला तसंच बांधकाम व्यावसायिकांना चाप बसवणारा बांधकाम व्यवसाय नियमन आणि विकास हा कायदा आजपासून अंमलात येत आहे. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक नियम आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला यामुळे गती मिळणार आहे. या कायद्यामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्राकरता नियामक प्राधिकरणाची 1 वर्षाच्या आत स्थापना करणं राज्य सरकारांना बंधनकारक राहणार आहे. तसंच या प्राधिकरणापुढे झालेली कोणतीही तक्रार 60 दिवसात निकाली काढावी लागणार आहे. करारात नमूद केल्यानुसार ठराविक काळात ग्राहकाला घराचा ताबा देणं बांधकाम व्यावसायिकांना आता बंधनकारक झालं आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 1.06 रुपये आणि डिझेलच्या दरात 2.94 रुपये प्रति लिटर एवढी वाढ केली आहे. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. 16 एप्रिलला तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयाचा विनिमय दर याच्या आधारावर पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ किंवा कपात केली जाते. मुंबईतल्या कामाठीपुरा परिसरात दुरुस्तीचं काम चालू असलेली 80 वर्ष जुनी 3 मजली इमारत कोसळून 6 जण ठार तर 12 जण जखमी झालेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. आतापर्यंत काही जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं असून 3 जखमींना जे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कामाठीपुरातल्या 14व्या गल्लीत असलेल्या इमारतीत बिअर बार आणि कापडी पिशव्या तसंच जरीकामाचा कारखाना होता. कंजेस्टेड एरिया है. आज बाजू जो बिल्डिंग है, जो टूटी हुई बिल्डिंग है, उसके बाजू में जो बिल्डिंग है वो बिल्डिंग में काफी दरारें आ चुकी है. बिल्डिंग की जो एक दीवार है जो खड़ी की खड़ी बाजू में हट गई है, तो उसकी वजह से हम लोगों को भी बहुत धोखा था. पर हम लोगों ने उसके बावजूद भी हमारा जो विमोचन का काम है वो सक्सेसफुली खत्म किया. अभी पूरा मलबा अभी हटाया गया है और अभी किसी की अंदर घुसने की शाश्वत नहीं. नवी मुंबईतल्या कळंबोली इथं महिला लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी काल एक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. खाद्यपदार्थ, पर्यावरणपूरक कापडी पिशव्या, विविध गृहोपयोगी वस्तू या प्रदर्शनात मांडल्या होत्या. उद्योजिका मिनल मोहोडेकर यांनी महिलांना उद्योगविषयक मार्गदर्शन करत शासनाच्या विविध योजनांची माहिती या दरम्यान दिली. हवामान वृत्त. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून गेल्या दोन दिवसांपासून या भागातला पारा 45 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिलाय. काल नागपुरात 45 अंश तर अकोला आणि ब्रह्मपुरी इथं 43.7 अंश तापमानाची नोंद झाली. याआधी 30 एप्रिल 2009 साली नागपुरात 47.1 अंश तापमानाची नोंद झाली होती. मराठवाड्यात काल झालेल्या पावसामुळे तापमानात किंचित घट झाली आहे. या भागात परभणी आणि नांदेड इथं सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यात इतरत्र मात्र हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नीटच्या पहिल्या टप्प्यातली परीक्षा आज. विद्यार्थी आणि पालक अद्यापही द्विधा मनस्थितीत. बांधकाम व्यावसायिकांना चाप बसवणाऱ्या रिअल इस्टेट कायद्याची आजपासून होणार अंमलबजावणी. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा शुभारंभ. देशभरातल्या दारिद्र्य रेषेखालील महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर. आणि दुष्काळग्रस्त 10 राज्यांना केंद्रानं आतापर्यंत केली 13,400 कोटी रुपयांची मदत. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.